तर 2024 ला अजित पवारच मुख्यमंत्री होणार आणि अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिवस रात्र एक करू असं सुद्धा मिटकरी यांनी म्हटलंय. अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिवस रात्र एक करू असं मिटकरी यांनी म्हटलंय. तर 2024 ला अजित पवारच मुख्यमंत्री होणार असं मोठं वक्तव्य आता अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलंय. 2024 चा संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. तर यानंतरची बातमी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातून येते. अधिवेशनादरम्यान आता अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आणि उद्धव ठाकरे यांची काल विधानसभेच्या परिसरात भेट झाली आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे अमोल मिटकरींच्या कानात काहीतरी कुजबुजले आहेत. आता हे नेमकं काय कुजबुजलेत हे स्पष्टपणे ऐकू येत नाहीत, पण यावेळी आपलं चांगलं जमतं असं बोलल्याचं काहीसं ऐकायला येत आहे. त्यावर नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले याची चर्चा आता नागपुरात तर होऊ लागली आहे. अधिवेशनादरम्यान ही बातचीत झाल्याचं समजतंय. तर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आणि उद्धव ठाकरे यांची काल विधानसभेच्या परिसरात भेट झाली आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे अमोल मिटकरींच्या कानात काहीतरी कुजबुजली आहे. दरम्यान यावर अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. उद्धव साहेब हे शेवटी महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेबांचे ते चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान आहेच म्हणून त्यांना मी नमस्कार केला. त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, पण ती गोष्ट मी महत्वाच्या गोष्टी प्रकट करत नसतात असा एक राजशिष्टाचार आहे. तुम्ही हा जरी प्रश्न विचारला असेल तरी उद्धव साहेबांनी माझ्याशी जो संवाद केला तो आपुलकीचा संवाद होता.